अठरा जुलै दोन हजार तेवीस हा दिवस लोकसभा निवडणुकांचा पहिला टीझर ठरला एकीकडे सव्वीस विरोधी पक्षांच्या आघाडीने इंडिया नावाची घोषणा केली तर दुसरीकडे भाजपने एकूण अडतीस पक्षांना सोबत घेत एन डी एची पहिली बैठक घेतली दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत तीनशे एक जागा जिंकणारा भाजप आता दोन हजार साठी इतक्या छोट्या छोट्या पक्षांना सोबत का घेतोय पाहूयात आजच्या सोपी गोष्टमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स अर्थात एन डी एची निर्मिती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली चोवीस पक्षांसह सा झाली होती आज एन डी एचं चित्र आहे अविभाजित शिवसेना देशम पार्टी जनता दल युनायटेड आणि शिरोमणी अकाली दल सारखे अनेक पक्ष एन डी एतून बाहेर पडले आहेत अशा दोन हजार चोवीस पूर्वी भाजप एन डी एला बळकट करण्यासाठी आणखी काही पक्षांना आघाडीत स्थान देताना दिसतोय गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने चिराग पासवान आणि ओम प्रकाश राजभर सारख्या नेत्यांना आपल्याकडे खेचले उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडच्या भागांमध्ये दबदबा असलेले राजभर हे चार वर्षांपूर्वी एनडीएतून स्वतः बाहेर पडले होते म्हणजे भाजपही एक प्रकारे इच्छुक प्रादेशिक पक्षांना जवळ करतोय पण का आणि या पक्षांना एमध्ये सामील होऊन काय मिळू शकतं भाजपची उत्तर भारतात पकड चांगली आहे चार राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे तर इतर राज्यांमध्ये भाजप सर्वात मोठा विरोधी पक्ष किंवा इतर पक्षांसोबत युतीमध्ये सरकारमध्ये आहे जसं की महाराष्ट्रात पण खास करून दक्षिण भारतात कर्नाटक गमावल्यानंतर भाजपची कुठेच सत्ता नाही आहे त्यामुळे भाजप इथे शक्ती वाढू पाहतोय दक्षिण भारतात लोकसभेच्या एकूण एकशे तीस जागा आहेत त्यापैकी भाजपचा मुख्य सहकारी पक्ष ए आय डी एम केच्या तामिळनाडूत एकोणचाळीस जागा आहेत तेलंगणामध्ये भाजप चंद्रबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पार्टीसोबत जाण्याचीही चर्चा ऐकू येते ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांना वाटतं की पाटणा आणि बंगळुरूमधल्या बैठकांमध्ये विरोधी पक्षांची एकजूट पाहून भाजपनेही कंबर कसली आहे त्या सांगतात की भाजप सध्या एनडीएची पुनर्बांधणी करतोय त्यांना माहिती आहे की सध्या देशात नरेंद्र मोदी एवढा लोकप्रिय दुसरा नेता नाही पण तरीही भाजपला कुठली जोखीम पत्करायची नाही म्हणून ते सर्व छोट्या पक्षांना दिल्लीला बोलवत आहेत तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सव्वीस विरोधी पक्ष आहेत म्हणून वारंवार भाजप आपल्यासोबत अडतीस पक्ष असल्याचं ठळकपणे सा सांगतोय जाणकारांच्या मते हे एक प्रकारचं नरेटिव्ह सेट करण्यासाठी आहे की पहा आमच्यासोबत जास्त पक्ष आहेत जास्त आकडा आहे पण काँग्रेस एनडीएच्या या आकड्याचीही टर उडवताना दिसतोय कारण मोदी वारंवार हे सांगत असतात की ते एकटेच सर्वांना पुरून उरतील याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही एका ट्विटमध्ये लिहिलं आहे की एन डी एच्या या अडतीस पक्षांपैकी फक्त दोन पक्षांकडे दोन लोकसभेचे खासदार आहेत सात पक्षांचे एक एकच खासदार आहेत तर चोवीस पक्षांचा एकही सदस्य लोकसभेत नाही मग या पक्षांना भाजपसोबत हो एन डी एमध्ये जाऊन काय मिळेल आता हेही तितकं स्पष्ट आहे की सध्याची समीकरणं ही फक्त लोकसभेची निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून आखली जात आहेत म्हणजे विधानसभेच्या निवडणुका आल्या की हे पक्ष पुन्हा भाजपपासून दूर जाऊ शकतात कारण एकतर विधानसभा निवडणुकांमध्ये जागा जास्त असतात शिवाय त्यात जात ओळखीपाळखी आणि स्थानिक मुद्द्यांचं राजकारण जास्त चालतं लोकनीती सी एस डी एस या पॉलिटिकल रिसर्च संस्थेचे संचालक संजय कुमार सांगतात की गेल्या तीस वर्षांचा इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की विधानसभा निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्षांचा वोट शेअर वाढतो आणि तोच लोकसभा निवडणुकांमध्ये कमी होतो संजय कुमार यांच्या मते जे राजकीय पक्ष भाजपपासून दूर गेले होते ते काही विचारसरणीतल्या फरकामुळे गेले नव्हते आणि आताही ज्या आघाड्या होत आहेत त्याही काही एका विशिष्ट विचारसरणीला धरून नाहीत तर या वेळ आणि संधी ध्यानात ठेवून केल्या जात आहेत त्यामुळेच आपण हल्ली रातोरात एक पक्ष विरोधी पक्षातून सत्तेत जाऊन बसताना पाहतोय कारण हे नव्वदचं दशक नाही आहे जेव्हा पक्षाची विचारसरणी ही, पक्षा विचार ही महत्वाची होती पण या पक्षांना खरंच भाजपशी जवळीक साधण्याचा फायदा होईल का राजकीय जाणकारांच्या मते सध्या अनेक प्रादेशिक पक्षांना हेच वाटतंय की मोदींची लोकप्रियता काही कमी झालेली नाही त्यामुळे हे पक्ष एन डी एमध्ये जाण्याचा निर्णय घेत आहेत निरेजा चौधरी सांगतात की भाजपबद्दल छोट्या पक्षांना एक भीती कायम असते की जर भाजपने स्वबळावर जास्त जागा मिळवल्या तर त्यांना या पक्षाची गरजही भासणार नाही भूतकाळात सर्वांनीच पाहिले की कसं भाजपने त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही नीरजा चौधरी सा सांगतात की भाजपसाठीही अशा छोट्या पक्षांची भागीदारी फायद्याची ठरते कारण त्यांना तुलनेने कंट्रोल करणं सोपं जातं पण एक गोष्ट स्पष्ट आहे एनडीए बळकट करण्यामागचं भाजपचं उद्दिष्ट फक्त लोकसभा जिंकणं आहे त्यांना हे निश्चित करायचं आहे की त्यांच्या एन डी एच्या जागा कमी होणार नाहीत कारण तसं झालं तर दोन हजार चौदा आणि एकोणवीसपेक्षा भाजप कमकुवत होतोय असा संदेश जाईल जो भाजपला परवडणारा नाही याविषयी तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतले चार अडथळे कोणते मोदींना आव्हान देणारा विरोधी पक्षांचा चेहरा कोण याविषयीची सोपी गोष्ट क्रमांक नऊशे एक जरूर पहा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा सी मराठी डॉट कॉमवर